प्राध्यापक देवेंद्र ब्रह्मवर्मन हेड ऑफ द डिपार्टमेंट अकाउंटेंसी छत्रपति शिवाजी नायक कॉलेज सोलापुर। विद्यार्थी मित्रों, शासनाच्या यूजीसीच्या आदेशाप्रमाणे आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे परीक्षा पुढच्या महिन्यात होणार आहे। सोलापूर विद्यापीठाचं परीक्षेचं टाइम टेबल जाहीर झालेलं आहे आणि आता विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेची भीती निर्माण झालेली आहे, म्हणून आपण हे रिव्हिजन घेत आहोत। परवा आपण गुगल मीटवरती इन्कम फ्रॉम बिझनेस याचा पूर्ण थिओरिटिकल पार्ट घेतलेला आहे। पहिला प्रॉब्लेम आज आपण घेणार आहोत, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं की इन्कम फ्रॉम बिझनेस काढताना फक्त फॉर्मॅट दिला जातो, नेट प्रॉफिट एज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ऍड डिसअलाउड एक्सपेन्सेस, लेस इन्कम टू बी शोन अंडर द हेड, पण का याचं कारण काय कळत नाही आम्हाला, फक्त फॉर्मॅट आम्ही पाठ करतो। तर फॉर्मॅट तो कसा तयार होतो आणि ऍक्च्युअली प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कसा असतो हे दाखवण्यासाठी मी आज एक प्रॉब्लेम आपल्यापुढे घेणार आहे। फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ मिस्टर प्रसाद फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019। प्रसादचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला दिलेलं आहे। या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रमाणे प्रसादच्या बुक्स प्रमाणे त्यांनी जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेलं आहे, नफा दिसतो 2,10,000, नफा दिसतो 2,10,000। परंतु आपल्याला माहिती आहे, आपण डेफिनेशन ऑफ असेसमेंट बघितलेले, असेसमेंट मीन्स डिटर्मिनेशन ऑफ इन्कम, फर्स्ट डिटर्मिनेशन ऑफ इन्कम अँड सेकंड कॉम्पिटिशन ऑफ टॅक्स देवर। आता हे असेसमेंट करताना आसीसीचं असेसमेंट असेसिंग ऑफिसर करताना काढलं जात, मग त्यासाठी बिझनेस इन्कममध्ये इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे जरी आसीसीने काही खर्च दाखवला तरी कायद्याप्रमाणे खर्च मान्य होतात, बाकीचे सगळे डिसअलोड होतात। हे आपल्याला थिओरिटिकल पार्टमध्ये सगळं झालेलं। तर आता हा प्रॉब्लेम सोडवताना तुमच्या लक्षात येईल की ऍड का केलं जातं आणि लेस का केलं जातं, त्यासाठी ही एक सोपी पद्धत मी अवलंबली आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा। हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आता यामध्ये पहिला आयटम आहे सॅलरीज। सॅलरीज बाबतीत काही म्हणलेलं नाही, म्हणजेच अलाव 2,40,000। दुसरं आहे जनरल एक्सपेंडिचर। आता जनरल एक्सपेंडिचर बद्दल खाली आपल्याला माहिती दिलेली आहे, ऍडजस्टमेंट दिलेली आहे। जनरल एक्सपेन्सेस इन्क्लूड ₹5,000 फॉर ट्रॅव्हलिंग ऍट नाशिक, तीर्थयात्रा पिलग्रिमेज एक धार्मिक स्थळ आहे आणि तिथं आसीसी तीर्थयात्रेसाठी गेलेला आहे आणि त्याचा खर्च झालाय 5,000, तो जनरल एक्सपेंडिचरमध्ये इन्क्लूड आहे। म्हणजे जनरल एक्सपेंडिचर किती दिलं आपल्याला 65,000, त्यामध्ये 5,000 रुपये आसीसीचा पर्सनल एक्सपेंडिचर आहे। तो भक्ती क्षेत्राला गेलाय परंतु तो बिझनेसचा खर्च नाही, तो पर्सनल एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे तो डिसअलाउड केला जातो। 65,000 मधून 5,000 डिसअलाउड केले, मान्य केले 60,000, मान्य केले 60,000। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल। इंटरेस्ट ऑन कॅपिटल होली डिसअलाउड आहे, तो काही मान्य केला जाणार नाही। बॅड डेट्स ऍडजस्टमेंट काही नाही त्याबद्दल, म्हणजे बिझनेस साठी झाला असं समजून तो अलाव केला जाईल 10,000। त्यानंतर नेक्स्ट आयटम आरडीडी मीन्स रिझर्व फॉर डाउटफुल डेट। कुठल्याही प्रकारचे रिझर्व हे डिसअलाउड केले जातात, मान्य केले जात नाहीत, त्यामुळे आरडीडी 40,000 डिसअलाउड डॅश अलाउड काहीच केले जात नाही। देन इंटरेस्ट ऑन लोन 7,000। इंटरेस्ट ऑन लोन ऍडजस्टमेंट दिलेली नाही, म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन बिझनेससाठी घेतलेलं असं समजून हे मान्य केलेलं आहे 70,000।
70,000. Then income tax provision. Income tax provision disallowed. काही 50,000 इन्कम टॅक्स प्रोव्हिजन डिसअलॉव. डोनेशन, कुठल्याही प्रकारचं डोनेशन डिसअलॉव. फक्त एटीसी खाली जे पात्र असेल ते टोटल इन्कम काढताना वजा मिळेल, परंतु इथं पहिल्यांदा कुठल्याही प्रकारचं डोनेशन जरी असलं तरी डिसअलॉव केलं जातं. जे 25,000 परंतु मान्य काहीच होणार नाही, डिसअलॉव. त्यानंतर मोटर कार एक्सपेन्सेस, मोटर कार एक्सपेन्सेस, मोटर कार एक्सपेन्सेस पन्नास हजार. मोटर कार एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस पन्नास हजार. तर मोटर कार एक्सपेन्सेस मध्ये काय म्हणलेलं आहे, मोटर कार इज यूज्ड फॉर प्रायव्हेट पर्पज. प्रायव्हेट एक्सपेंडिचर असल्यामुळे बिझनेसचा खर्च नाही, त्यामुळे डिसअलाउड आहे मोटर कार एक्सपेन्सेस. त्यानंतर डिप्रिशिएशन प्रोव्हिजन 60,000. डिप्रिशिएशन प्रोव्हिजन 60,000. आता डिप्रिशिएशन प्रोव्हिजन असेसीनी खर्ची टाकलाय 60,000, परंतु इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे आणि इन्कम टॅक्स रुल्स प्रमाणे अलाउड खाली ऍडजस्टमेंट दिली. डिप्रिशिएशन अलाउड रुपीज 40,000. अलाउड किती होतो, 40,000. अशा रीतीने हे जे खर्च आहेत ते कायद्याप्रमाणे अलाउड आणि डिसअलाउड केले जातात. म्हणजेच सॅलरीज 2,40,000, 2,40,000 अलाउड. जनरल एक्सपेंडिचर 65,000 आहे, परंतु 5,000 त्यांना पर्सनल एक्सपेंडिचर आहे, डिसअलाउड 5,000, 60,000 अलाउड. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 86,000, तो डिसअलाउड आहे त्यामुळे मान्य नाही. बॅड डेट्स बिझनेसचा खर्च आहे अलाउड. ऑलरेडी कुठल्याही प्रकारचे रिझर्व डिसअलाउड केले जातात, 40,000 दिले डिसअलाउड. इंटरेस्ट ऑन लोन 70,000, काही ऍडजस्टमेंट दिलेली नाही, म्हणजे बिझनेस साठी घेतला समजून अलाउड. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन डिसअलाउड. त्यानंतर डोनेशन 25,000, कुठल्याही प्रकारचं डोनेशन डिसअलाउड. मोटर कार एक्सपेन्सेस 50,000 आहेत, त्यापैकी फक्त बिझनेस साठी जेवढे असतील तेवढे अलाउड होतील, पण आपल्याला दिले मोटर कार इज यूज फॉर पर्सनल पर्पज, त्यामुळे तो खर्च डिसअलाउड. डिप्रिशिएशन प्रोव्हिजन असेसीच्या प्रसादच्या दृष्टीने त्याचा खर्च 60,000, परंतु इन्कम टॅक्स रुल्स प्रमाणे अलाउड 40,000, 20,000 डिसअलाउड. त्यानंतर आपण प्रॉफिट लॉस अकाउंट क्रेडिट लाईन. ग्रॉस प्रॉफिट आहे तसा 8,26,000. इंटरेस्ट ऑन डिबेंचर. आता इंटरेस्ट ऑन डिबेंचर हे इन्कम आहे, परंतु आपल्याला माहिती आहे इन्कम टॅक्स पर्पज साठी 5 हेड्स आहेत. पहिले इन्कम फ्रॉम सॅलरी, दुसरे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑफ प्रोफेशन, कॅपिटल गेन अँड इन्कम फ्रॉम अदर सोर्स. त्या त्या हेड खाली ते ते इन्कम आलं पाहिजे, कारण त्या त्या हेड खाली तरतुदी त्या इन्कमसाठी वेगवेगळ्या आहेत. मग इंटरेस्ट ऑन डिबेंचर हे बिझनेसचं इन्कम इन्कम नाही, हे इन्व्हेस्टमेंट पासून इन्कम आहे, दॅट इज इन्कम फ्रॉम अदर सोर्स. म्हणजेच हे इंटरेस्ट ऑन मिळालेलं व्याज प्रसादनी बिझनेस अदर इन्कम खाली दाखवायला पाहिजे, परंतु त्याने दाखवलंय बिझनेसला, त्यामुळे बिझनेसचा प्रॉफिट वाढलाय, त्यामुळे तो घ्यायचा नाही. इंटरेस्ट ऑन डिबेंचर इज टू शोन अंडर इन्कम फ्रॉम अदर सोर्स. डिव्हिडंड म्हणजे लाभांश, हे सुद्धा बिझनेसचं इन्कम नाही, हे सुद्धा इन्कम फ्रॉम अदर सोर्स, पण त्यांनी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला दिलेले, त्यामुळे हे सुद्धा बिझनेस इन्कम मध्ये न घेता, इथं क्रेडिटला दाखवल्यामुळे बिझनेस इन्कम मध्ये घेतलेले त्यांनी, परंतु बिझनेस इन्कम मध्ये न घेता इन्कम फ्रॉम अदर सोर्स, त्यामुळे हे सुद्धा इथे येणार. मग आता हे जर आपण बघितलं, हे प्रसादचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि हे असेसमेंट करताना मान्य झालेलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता इथं प्रॉफिट 8,26,000, 8,26,000
आणि हे खर्च असेसिंग ऑफिसरने अलॉट केलेले आहेत, त्यामुळे प्रॉफिट निघतो 4,06,000 म्हणजे आता बघा परीक्षेमध्ये हे दोन कॉलम घ्यायचे नाहीत, हे फक्त तुम्हाला इथं समजण्यासाठी मी घेतले. आपल्याला हे डायरेक्ट जे उत्तर आहे ते कॉम्पिटिशन हेड खालीच घ्यायचं आहे, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की हे कसं तयार झालं, त्यासाठी मी हे तुमच्या सोयीसाठी केलेलं आहे. प्रसादच्या दृष्टीने नेट प्रॉफिट आला 2,10,000 आणि असेसमेंट केल्यानंतर असेसिंग ऑफिसरच्या दृष्टीने इन्कम टॅक्स रुल्स, इन्कम टॅक्स ऍक्ट सगळ्या कायद्याचा वापर करून त्याच्या याच्याप्रमाणे डिसअलॉट खर्च करून नेट प्रॉफिट आला 4,06,000 म्हणजे ऍज पर कॉम्पिटिशन ऑफ बिझनेस इन्कम ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट उत्पन्न आहे 4,06,000. आता हेच आपण या फॉर्मॅटमध्ये बसतो, कसं येतं ते आता लक्ष द्यायला. आपल्याला दिलं असतं असेसी मिस्टर प्रसाद प्रिव्हियस इयर 2018-19 असेसमेंट इयर 2019-20 कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस नेट प्रॉफिट ऍज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रसादने काढलेला प्रॉफिट किती आहे? 2,10,000. नेट प्रॉफिट ऍज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,10,000. आता यामध्ये जे असेसमेंट झालेलं आहे त्यानुसार ऍडजस्टमेंट जो होते ऍड एक्सपेन्सेस डिसअलाउड. एक्सपेन्सेस डिसअलाउड आता बघा, पहिला एक्सपेंडिचर 2,40,000 अलाउड 2,40,000. जनरल एक्सपेंडिचर 65,000 परंतु 5,000 पर्सनल एक्सपेंडिचर असलाय त्यामुळे अलाउड 40,000 डिसअलाउड केलाय 5,000 तो इथं दाखवायचा डिसअलाउड जनरल एक्सपेन्सेस 5,000. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेसिंग दाखवलं 86,000 परंतु डिसअलाउड झालेलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल 86,000. बॅड डेट्स 10,000 खर्च टाकलाय 10,000 अलाउड त्यामुळे डिसअलाउ काय नाही. आरडीडी प्रसादने टाकलाय 40,000 परंतु ऍक्टनुसार डिसअलाउ 40,000 आरडीडी. इंटरेस्ट ऑन लोन 70,000 पूर्ण बिझनेस साठी घेतलंय त्यामुळे अलाउड झालेलं आहे डिसअलाउड काही नाही. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन 50,000 परंतु कायद्याने मान्य नाही त्यामुळे डिसअलाउड. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन 50,000. डोनेशन डिसअलाउड. मोटर कार एक्सपेंडिचर 50,000 पर्सनल एक्सपेंडिचर आहे डिसअलाउड. डिप्रिशिएशन प्रोव्हिजन प्रसादने खर्च टाकलाय डिप्रिशिएशन टाकले 7,000 परंतु कायद्याने मान्य 40,000 20,000 डिसअलाउड. तर हे इतके खर्च डिसअलाउ झालेले आहेत असेसिनी काढलेला प्रॉफिट त्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केलेले डिसअलाउड एक्सपेंडिचर याची टोटल आहे 2,76,000. 2,76,000 असेसिनी काढलेला प्रॉफिट 2,10,000 असेसिंग ऑफिसरने डिसअलाउ केलेले एक्सपेन्सेस 2,76,000
एकूण 4,86,000. आता हे डेबिट साइड पूर्ण झाले, आता क्रेडिट साइड येऊ. ग्रॉस प्रॉफिटचा काय संबंध आहे? इंटरेस्ट ऑन डिबेंचर 15,000, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला दाखवलंय. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला दाखवल्यामुळे बिझनेसचे इन्कम वाढले, परंतु हे बिझनेस इन्कम खाली न दाखवता कुठे दाखवलं पाहिजे? इन्कम फ्रॉम अदर सोर्स, त्यामुळे बिझनेस इन्कम मधून वजा करायचं. लेस इन्कम टू बी शोन अंडर अदर हेड, अदर हेड त्याखाली इंटरेस्ट ऑन डिबेंचर, इंटरेस्ट ऑन डिबेंचर 15,000. डिविडंड म्हणजे लाभांश, हे सुद्धा असेसीचे इन्कमच आहे, परंतु असेसीनी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला केले म्हणजे बिझनेस इन्कम दाखवले, परंतु हे बिझनेस इन्कम नसून इन्कम फ्रॉम अदर सोर्स खाली दाखवायला पाहिजे. त्यामुळे हे जाणार इन्कम फ्रॉम अदर सोर्स, त्यामुळे बिझनेसचा प्रॉफिट आपण कमी करतो. डिविडंड टोटल 80,000. आणि आता इन्कम फ्रॉम बिझनेस 4,06,000, इट इज इन्कम फ्रॉम बिझनेस, इन्कम फ्रॉम बिझनेस. आता पुन्हा एकदा मी आपल्याला एक्सप्लेनेशन करतो. प्रसादचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याप्रमाणे आहे. पुन्हा एकदा सांगतो, परीक्षेमध्ये जंबल करायचं, हे दोन कॉलम करायचे नाही, हे आपलं उत्तराचं पार्ट आहे पूर्णपणे. पण हे उत्तर कसं आलं हे तुम्हाला कळण्यासाठी मी हे मार्ग अवलंबलेला आहे. हे प्रसादचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेसमेंट करताना प्रसादने जे काय खर्च टाकले ते कायद्याप्रमाणे अलाउड किंवा डिसअलाउड होत असतात. मग आता इथं पहिला खर्च आहे 2,40,000 त्यांनी टाकलाय, ऍडजस्टमेंट काही नाही, म्हणजे कुठलं ऑब्जेक्शन नाही, मान्य 2,40,000. जनरल एक्सपेंडिचर आहे 65,000, परंतु त्यापैकी 5,000 रुपये त्यांनी तीर्थयात्रेसाठी खर्च केले, दॅट इज नॉट बिझनेस एक्सपेंडिचर, दॅट इज पर्सनल एक्सपेंडिचर. सो 5,000 रुपीज डिसअलाउड, म्हणजे अलाउड 60,000. डिसअलाउड किती केले? 5,000. इथं येतो एक्सपेन्सिव्ह डिसअलाउड खाली जनरल एक्सपेन्सेस 5,000. देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल 86,000, परंतु इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे अलाउड होत नाही, त्यामुळे इथं डिसअलाउड झाले. पण डिसअलाउड खाली इंटरेस्ट ऑन कॅपिटल 86,000. बॅड डेट्स 10,000, अलाउड 10,000. ऑलरेडी कुठल्याही प्रकारचे रिझर्व अलाउड नाही 40,000, पूर्णपणे डिसअलाउड, नील डिसअलाउंड खाली ऑलरेडी 40,000. इंटरेस्ट ऑन लोन इट इज स्टेटेड एज टेकन फॉर द पर्पज ऑफ बिझनेस 70,000, अलाउड 70,000, डिसअलाउंड काही येणार नाही. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन डिसअलाउड 50,000, डिसअलाउंड झाल्यामुळे इथं काहीच नाही आलं असं ऑफिसरच्या दृष्टीने. डिसअलाउंड खाली इन्कम टॅक्स प्रोव्हिजन 50,000. डोनेशन 25,000, कुठल्याही प्रकारचं डोनेशन डिसअलाउड, त्यामुळे इथं अलाउड होणार नाही. डिसअलाउड खाली डोनेशन 25,000. मोटर कार एक्सपेन्सेस 50,000. जर बिझनेससाठी कार वापरली तर अलाउड झालं असतं, पण कार इज युज्ड फॉर पर्सनल पर्पज, सो एक्सपेन्सेस डिसअलाउड, म्हणजे इथं अलाउड काही होणार नाही. मोटर कार एक्सपेन्सेस 50,000. डिप्रिशिएशन प्रोव्हिजन प्रसादने टाकलेले 60,000, पण इन्कम टॅक्स रुल्स आणि इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे मंजूर होत 40,000, अलाउड 40,000, डिसअलाउड 20,000, डिप्रिशिएशन प्रोव्हिजन 20,000. ग्रॉस प्रॉफिट इंटरेस्ट ऑन डिबेंचर, प्रसादनी त्याला इंटरेस्ट मिळाले 15,000, ते त्यांनी इन्कम फ्रॉम अदर सोर्स खाली दाखवलं पाहिजे होतो, पण त्यांनी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला दाखवले, म्हणजेच इन्कम फ्रॉम बिझनेस हेड खाली आलेले, तिथून काढून टाकायचं आणि ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सला जाईल.
तिथून काढून टाकायचं म्हणून लेस इन्कम टू बी शोड ऑन द अदर हेड इंटरेस्ट ऑन डिबेंचर 15,000. डिव्हिडंड लाभांश पासून मिळालेलं उत्पन्न हे त्याचं उत्पन्न आहे परंतु हे का बिझनेसचं इन्कम नाही परंतु यांनी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घेतल्यामुळे बिझनेस इन्कम दाखवलेलं आहे ते बिझनेस इन्कम मधून काढून टाकायचं आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्स डिव्हिडंड 65,000 त्या पद्धतीने इथं तुम्हाला दिसतंय स्पष्ट हे असिसीने काढलेला नफा 2,10,000 आणि हे असिसिंग ऑफिसर म्हणजे कॉम्पिटिशन ऑफ इन्कम 4,06,000 आता हे जे आहे ते इथं स्टेटमेंट फॉर्ममध्ये दिलेलं आहे 4,06,000 नेट प्रॉफिट एज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोन बाय असिसी 2,10,000 असेसमेंट मध्ये डिस अलाउड झालेले एक्सपेन्सेस डिस अलाउड म्हणजे खर्च कमी करणे खर्च कमी झाला की नफा वाढतो त्यामुळे नफा आला 4,86,000 त्यामधून असेसिंगचे इन्कम फ्रॉम बिझनेस दाखवले ते बिझनेस नसून अदर सोर्स खाली दाखवायचे त्यामुळे बिझनेस मधून कमी करणार इन्कम टू बी शोन अंडर अदर हेड्स ऑफ इन्कम अंडर अदर हेड्स म्हणजे बाकीचे 4 हेड्स त्याखाली हे इन्कम फ्रॉम अदर सोर्स आहे वजा केल्यानंतर 4,06,000 हे 4,06,000 हे 4,06,000 म्हणजे आपण जे नेहमी करतो ते उत्तर हे तुमच्या समजण्यासाठी मी केलेलं आहे हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी केलेलं आहे हे आपल्याला प्रॉब्लेम प्रॉब्लेम दिलेला असतो यावरून आपण या पद्धतीने उत्तर काढतो याच्या मागचे कारण या पद्धतीचे इन्कम फ्रॉम अशा पद्धतीनं कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस काढलं जातं नेट प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍट डिस एक्सपेन्सेस डिस अलॉट किंवा इनएडमिसिबल एक्सपेन्सेस आणि लेस इन्कम टू बी शोन ऑन द अदर हेड त्या त्या हेडचे तिकडे जाणार या पद्धतीने काढलं जातं या पद्धतीने एक प्रॉब्लेम आपण समजून घेतल्यानंतर पुढचे प्रॉब्लेम आपल्याला काही अवघड जाणार नाही तर याच्या प्रॅक्टिससाठी मी एक वेगळ्या पद्धतीची मेथड आपल्याकडे अवलंबून हे सोडून दाखवलेलं आहे धन्यवाद थँक्यू